तू माझा सांगाती. काय दूध हवंय का वीरजणाला? दही, दूध, तूप, लोणी कधीपासून खायला लागलीस? डोहाळे लागलेत की काय? माझ्यासाठी नग, माझ्या येटुरायासाठी पाहिजे होत. हो का? तारे जाग, जरास दूध घेऊन ये बाईला. तुम्ही म्हणाल ते काम कर म्या. आणलं जा, त्या कुत्र्याला घालून ये. चिमेलीची नजर नको लागायला. मग कशासाठी आणलं? हा सांगितलं ना माझ्यासाठी नग, माझ्या इटुरायासाठी पाहिजे होत का? अग तुला देण्यापेक्षा कुत्र्याला घालीन मी. आणि सारखे आपली माझा विठुरया माझा विठुरया करतेस ना, मग माग ना तुझ्या विठुरयाकडे. आता जसं जनाबाईंनी गुणाईकडे प्रयत्न केला, पार्वतीबाईंकडे प्रयत्न केला, तसा आणखी एक दोन ठिकाणी करून पाहिलं. कामाच्या बदल्यात दूध मिळतंय का ते पाहिलं, पण कुठंच त्यांच्या प्रयत्नांना यश येईना. त्यांना प्रश्न पडला करायचं काय, कारण विठुराया यायची वेळ झाली होती. चला दिवस ठरला, गणाकडे जाण्याची वेळ झाली. अहो जरा थांबा. पण काका, विठुरायाला कोणी हाक मारली? त्याच काय झालं जनाबाई? बाबा, ताईचं नाव जनाताई नाहीये, वेणुताईये. अरे वा, छान नाव आहे ना. खरंच कृष्णाची वेणू, वृंदावनाची वेणू. छान. तर वेणुताई, विठुरायाला रखुमाईनं हाक मारली का बाबा? अरे कारण रखुमाईनं निरशा दुधात केळं कालवायला घेतलं होत, बदाम सुकामेवा घातला होता, मेजवानीची जय्यत तयारी केली होती. आणि इथू विठुरायाला वेध लागले होते जनाच्या ताकाचे. बाबा, मग विठुराया थांबला? हे भक्ताकडे जाताना विठुराया थांबतो का कोणासाठी? तो निसटला. देवा, आज तुझी यायची वेळ निघून गेली, अजून नाही आला का? तुला माझी अडचण कळली. आज ताक नाही म्हणून स्वतःहून घरी नाही आलं ना. देवा, तू आज मला धर्म संकटात नाही टाकले काय? ग आज यायला उशीर झाला म्हणून रागावलीस का माझ्यावर? नाही म्हणजे रागावली असतीस तरी काही हरकत नाही. मला माझं ताक दे बघू. कस सांगू तुला? काय ग, काय झालं? देवा, ते आज ताक नाही. थट्टा करायला आज तुला मीच भेटलोय. जनीनं माझ्यासाठी ताक केलं नाही असं कधी होईल का? तू देणार आहेस की मीच घेऊ? थांब, मीच घेतो. घेतो ते काय, हे ताकच तर आहे. नग नग, ते नग पिऊ, शिळा हाय. देवा, कस लागतंय? वा,
अग तू केलंय गोडच लागलंय कसलं गोड शिळता का गोड वय तुझ्या भक्तीचा गोडवा उतरलाय त्यात मग गोडच लागणार ना रुक्मिणी कालवती निर्षा दुधामध्ये केळ पण देवाला आवडत जनीच ताक शिळ थांबा अजूनही आहे हे घ्या अगं आवले हे काय एवढं हा बुवा लसूण ताकही दिलंय आणि आटवून दूधही दिलंय त्यांना जी चव लागेल ते घेऊ देत ना अग पण एकच दे ना यातलं आता हे दोन दोन कसं घेऊन जायचं मी काका मी येऊ सोबत मी घेते द्या बर चल की तुमचं काय आहे वरात आहे ती म्हणते ना तिला जाऊ द्या तुम्ही थांबा पण बाबा ताईला गोष्ट सांगतील अरे त्यात काय झालं परत आलो की तुम्ही ऐका की त्यासाठी वेळ यावी लागते हो ना काका बरोबर चला मी येते तुमच्यासोबत चला वेणूताई चला वेणू बाळा काका काकी न भेटायचं ना या कुठं गेले पाहुणे अरे परसाकडे गेले त्यांना जरा लयच अशक्त वाटत होत मग त्या वहिनीच हाताला धरून घेऊन गेले देवा बर का नावजी आपल्या या बाळाचं नाव कळलं बर का फार छान नाव आहे वेणू अहो वेणू आली हरवली नव्हती ती आपण तिला सोडून आलो होतो सापडल्यासारखा काय आनंद होतोय तुला आणि नशीब आपण तिच्या आता सुद्धा समोर नाही आहोत पण असं किती वेळ थांबणार ते मला माहित नाही पण मी तिच्या समोर जाणार नाही आणि तू भी तिच्या समोर जायचं नाही कळलं मला वाटतं तू पोरीला घरी सोडून दुकानी जा नाही उगा वहिनी चिडतील म्हणून म्हणलं आणि पोर बी लय कंटाळलेली वाटते मला तू काय आणलंयस ना ते समजा मी देतो त्यास तू काय बी काळजी करू असं म्हणतो हा वेणूताई वेणू बाळा चला निघूया आपण गती येते नावजी काय नाही तर तू देईल का आपण निघू चल चल लय खेळ लागलाय अहो तुकुबा येऊन गेला आणि त्याच्यासोबत पोरगी बी आला तुमची भेट नाही झाली त्याची असू द्या या बस तुम्ही शिदोरी करून या, या।
जिजाई, समदा संसार समजलेला दादला तुम्हाला विठुरायांना दिलाय. नाही हो, यांना नाही काही दिला, माझ्या कृष्णाने दिलाय ते दाग. वय पर तुम्ही भाग्याचे जुळताई. या ही बघ, ही तुमची मावशी इथं बस. या काय बुवा, त्या पाहुण्यानं बरं वाटलं का? वैद्यांकडे जायला हवंय आपण. पोटातलं दुखणं खर तर लसूण दुधानी थांबायला हवं होत. काय झालं? अग हो 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 आवले, मी एवढा लगबगीनं आलोय म्हणजे पाहुण्यांची पोटदुखी वाढली आहे असं नाही. अग माझी आणि पाहुण्यांची भेटच झाली नाही. अगो बाई, नावजी मला म्हणाला वेणू बाळाला सोडून ये आणि मग दुकानी सुद्धा जा, आवली चिडल. बुवा, या मला आण तुम्हाला काय आज ओळखत नाहीये. मी ओरडले म्हणून तुम्ही दुकानी जाणार हेच पटत नाहीये त्यांना. काय यमुताई? अग पते करत्यात ते देवाने त्यांच्यावर सोपवलेलं काम करत्यात. बघ आवली यमुताई काय म्हणताय. आणि काय हो यमुताई, तुम्ही येत नाही आली कीर्तनाला. हा बुवा, तुमचंच कौतुक करत होत्या त्या आणि म्हणत होत्या आमच्यासाठी कीर्तन करत नाही आजकाल. तर काय, फक्त बायकांसाठी कीर्तन केलेला किती पावसाळा उलटलं. पावसाळ्यात तर केलं होतं आणि करू की पुन्हा, त्यात काय एवढं. पण सगळ्यांच्या कीर्तनाला सुद्धा येत जाव बुवा त्यांना की नाही. बायकांचं कीर्तनच ऐकायचं. हा त्याच्यात बायकांच्या जिवाळ्याच्या गोष्टी असतात ना, त्या इतर कीर्तनात नसतात म्हणून. अग मग पुन्हा केव्हा तरी कशाला, आताच सांगतो की नाही म्हणजे कीर्तन नाहीये, छोटीशीच गोष्ट आहे हळदी कुंकवाची. कंटाळा आला होता ना तुला, विठुरायाने ह्या सगळ्यांना इथं जमवून कसा योग पक्का सोडून आणला बघ. हो हो, तर आणि तुम्ही दुकानी गेलातच तर पोटातच दुखेल ना याचा. अग पण ती हळदी कुंकवाची काय गोष्ट आहे ती सांगू दे की. बाई मी कशाला नाही म्हणते, आणि तुम्ही बघा गोष्ट संपते की नाही की दुसरं काहीतरी आणून ठेवेलच हा पुढ्यात. अग मावशी सांगू दे ना, मला पण ऐकायची आहे गोष्ट. बर आता काय, वेणूला ऐकायचे तर सांगा. नेन कसं आहे माहितीये का यमुताई, आता जरी आमची आवली अगदी जीवावर आल्यासारखं दाखवत असली तरी जनाबाईंची हळदी कुंकवाची गोष्ट नेमकी काय आहे हे तिला सुद्धा जाणून घ्यायचंय, हो की नाही? आता हळदी कुंकवाचं नाव घेतल्यावर काय करणार? तर गुणाईकडं हळदी कुंकू होणार याचा आनंद जनालाच जास्त झाला होता. जने आग किती चांगली घासलीस ग भांडी, माझ्याने एवढी निघालीच नसती ग. तुला ना वाहिनी नको त्या गोष्टीच, तिचं कौतुक आहे. मिली चार भांडी काय घासते त्या लागलीच कौतुक करतेस. ए तिकडे लक्ष दे ग, भांडी जोरात घास. अग हिच्या आई वडिलांना भार नको म्हणून तिला इथे आणून सोडली. आणि तू, तुला दया आली म्हणून तू तिचं कौतुक करतेस. अगं मेली चार भांडी काय घासते तर तेवढं कौतुक करतेस तिच. हिला ना त्या खंडेरायाच्या पायापाशी सोडली पाहिजे होती. हो नाही हो, भाऊ पोर किती चांगली आहे, सारखं आपलं इथल इथल करत असते आणि काम बी बघा ना किती चांगलं करते ती. देवदेव करते ना, मग त्या देवाशीच लग्न लावायचं ना. आई वडिलांनी तिकडे मुरळी म्हणून का नाही सोडली तिला? अहो नगं नगं असं काय बोलू नका हो. अव ह्यांना जनीच्या बाबांनी येऊन स्वतः सांगितलं होतं की त्यांच्या स्वप्नामध्ये इठुरायाने येऊन सांगितलं होतं की हे घर आता हिचच आहे म्हणून. तुम्ही आणि भाऊजी भोळे आहात ग भोळे. आता विठुराया ह्यांच्या स्वप्नात कशाला जाईल आणि कोण बघायला गेलाय विठुरायाने ह्यांना स्वप्नात काय सांगितलं ते सांगतात आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता होय. जाऊ दे, झालं ते झालं. आजचा दिवस किती चांगला आहे ना, जने आज हळदी कुंकू आहे ना. चल चल पटापट ठेव. हा
अगं बाया, हळदी कुंकू म्हणजे लय काम असत. भरून जाऊ नकोस हा उगाच. हा आमचा घरगुती समारंभ आहे, बायका येणार आहे तिथं. तुझं काही काम नाहीये इथं, समजलीस? आय काय म्हणल्या ते ऐकलं ना व? हा म्या घरचीच आहे, तुला समजत नाही का ग? तू जर घरची असली असतीस तर तुला झोपडीत कशाला ठेवली असती? हे बघ, हा सौभाग्यवतींचा सोहळा आहे, इथे तुझं काहीही काम नाही. निघ इथून. नाही, माझं काम नसेल पर मी लांबून बघन की. तेच तर नकोय आम्हाला. तुझी सावली सुद्धा इथे पडता कामा नये. चल निघ इथून. आता जाता जाता गोण्याने त्या भांड्यांवर पाणी ओतलंच ना. एरवी सगळी काम करायला चालते. अगं काय करणार आवली, त्या काळची पद्धतच होती आहे. आणि दुर्दैवाचा भाग असा की त्यात कोणाला काही चुकीचं वाटत नाही. म्हणजे आता जनाबाई घरात फक्त झाडलोट करायच्या, सारवण्याचं काम करायच्या, धुणी भांडी करायच्या. घरात आल्याच तो कोळसा किंवा सरपण गोळा करायला, बाकी कुठेही प्रवेश नाही. आपण एरवी एवढी वाघीण ना ती, पण असा विषय निघाल्यावर अशी कशी अवस्था होते? पर काय केलं मग जनानं? अहो ती काय करणार, तिच्याकडे आता एकच उपाय होता, तिच्या झोपडीतला विठुराय. म्हणजे काका विठुरायने तिची समजूत घातली ना? तो तेच करणार. खर तर बाहेर जाऊन ना त्या पार्वतीच्या कानाखाली जाळत काढायला हवा, पण ते नाही, तिला उगी उगी करत बसला. अगं आवले, तू सुद्धा माऊली होऊन बघ की, जनाला सुद्धा उगी उगी करायची गरज होती. मी असते ना तर म्हणलं असतं बाहेर जाऊन तिला. अगं आवले, आधी त्यानं काय केलं ते तर ऐकून घे. तर जना आवेगानं आपल्या झोपडीत आली. जने रडतेस काय एवढी? काय नाही जणू, तुला काय ठावत नाही, काय बी नाही जातो. अगं मला माहिती आहे, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय म्हणून विचारतो. सांग बर, काय झालं एवढं रडायला? काकी काय काय म्हणली ते ऐकलं नाहीस का तू? मग मी रडू नाही तर काय करू? हसून नाचून दाऊ तिला. अरे वा, चांगली कल्पना आहे की. तू हसून आणि नाचून दाखवलंस तर उत्तमच. नवी माझी काय बी दया नाही देवा. दया का बर दया करायची तुझी? काकी म्हणली घरात आहे ती कुंकू आहे, यायचं नाही. आणि म्हणली खंडरायाला बुरळी सोडत्यास तशी सोडून द्यायला पाहिजे होती मला. अगं वाईट काय त्यात? खंडेराया हा नवसाला पावणारा देव आहे अशी ख्याती आहे त्याची, म्हणून म्हणाली ती. आता त्यात एवढं काय वाईट वाटण्यासारखं? देवा तू आहे. अगं माझ्याकडे कुठे कोणी नवस करत, म्हणून प्रत्येकाचं काहीतरी मागणं असतं, ते देवाने पूर्ण करावं असं सगळ्यांना वाटत. असो, गोणाई तर तुला येऊ नको असं म्हणाली नाही ना, मग तिथे अवश्य जातो. देवा काकी म्हणली माझी नजर लागेल. जने त्या काकीसाठी, ती काकी काही अशी बोलली की मग असं रडण्यासाठी, एवढ्यासाठीच तुझा जन्म झालाय का?
हळदी कुंकवत मिरवण्यासाठी तुला करुंडाकडून आणि दमाकडून इकडे आणलं का? नाही सर, तिथे ज्या कोणी येणार आहेत ना त्यांचे डोळे तुला उघडायचे. म्हणजे देवा म्या त्यांच्या मनीत आहे ना? नाही जाय, तू त्यांच्यासारखी अजिबात नाही, तू वेगळी आहेस. तुझ्याकडे नाती नाही पण ज्यांच्याकडे आहेत तिथे एकोपा आहे का? त्यांच्या मनात त्या नात्यांबद्दल आदर आहे का? ते कशासाठी आनंद करतात, का करतात? यासाठी कोणीतरी त्यांचे डोळे उघडले पाहिजेत ना. बरं देवा, मी जाते तिकडं, पण तू दिसेल की माझ्या संग. अग मी तिकडे येऊन काय करू, तिथे सगळ्या बायकाच असणार, त्यात मी कसा येऊ बरं? हा आणि जने, हे तुझं काम आहे, ते तुझं तुलाच करायचं आहे.